तब्बल दशकभराच्या खंडानंतर पुष्प उत्सवाची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतल्यानंतर आता या पुष्प उत्सवाच्या उद्घाटनावरून राजकारण सुरू झालंय. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुष्प उत्सवाचे उद्घाटन करण्याची मागणी महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने केली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त गमे यांना निवेदनही सादर केले आहे. शिंदे हे लोकप्रिय अभिनेते तर आहेतच, परंतु त्यापलीकडे वृक्षप्रेमी व निसर्गप्रेमी म्हणून अधिक त्यांची ओळख आहे. देवराई संकल्पनेचे शिल्पकार असलेल्या शिंदे यांनी वृक्ष प्रजातींची लागवड व संगोपन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. युनेस्कोने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. महापालिकेला देखील देवराई संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत आहे. शिंदे यांच्या मार्फत उद्घाटन झाल्यास महापालिकेच्या पर्यावरण व वृक्ष लागवडी विषय कामाला चालना मिळेल अशी आशा बोरस्ते यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. या दरम्यान सत्तारूढ भाजपाकडून अद्याप याविषयी प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपाकडून याविषयी काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गुलाब मनियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.